कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली आमदार राहुल कुल यांच्यासह आणखी 3 आमदारांना संपर्क करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून आता समोर आली आहे. दिल्लीतील एक बड़ा नेता संपर्कात असल्याचं आरोपी या आमदारांना सांगत असल्याने त्यांचं दिल्ली कनेक्शन आणि यातील दोघे हे ठाण्याचे असल्याने त्यांचं ठाणे कनेक्शन नेमकं काय आहे याचाही तपास आता पोलिसांकडून केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी रियाज शेख यानं आमदारांपुढे 20, 50 आणि 30% असा फॉर्म्युला ठेवला होता असं चौकशीतून समोर आलंय. मंत्रिपदाची चर्चा करण्यासाठी आगाऊ 20% रक्कम द्यावी लागेल आणि तसंच कोणतं मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाल्यानंतर 50% आणि शपथविधी झाल्यानंतर उर्वरित 30% रक्कम द्यावी लागेल असा फॉर्म्युला ठरला होता अशी माहिती असून आता पोलीस या दिशेनंही तपास करतायत. दरम्यान शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी जास्तीत जास्त आमदारांना जाळ्यात ओढण्याचा त्यांचा कट होता असंही समजतंय. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. सूरज काय अधिक माहिती आहे? विनोदजी, नक्कीच आपण पहिल्यांदाच असा प्रकार पाहत आहोत की मंत्रिमंडळासाठी स्वतः आमदारांना गळ घातली जाते, म्हणजे त्यांच्याकडेच ही अशा प्रकारकडनं पैशांची उकळणी केली जात आहे. अत्यंत धक्कादायक बाब आहे ही आणि यामध्ये 4 जणांना कालच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे. खंडणी विरोधी पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यामध्ये दिल्लीतील एका बड्या नेत्यांबरोबर यांची बैठक झाली होती, त्यानंतर अन्य 3 आमदार हे देखील यांच्या रडारवर होते. त्यांना हे लोक पैशाची ऑफर करणार होते, 3 टप्प्यात हे पैसे स्वीकारून यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचं देखील चौकशी समोर आलेलं आहे. त्यामध्ये 20%, 50% आणि उर्वरित रक्कम हे मंत्रिपद मिळाल्यानंतर ही स्वीकारले जाणार असल्याचं फॉर्म्युला हा समोर आलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उत्साही वाढलेली आहे आणि रियाज शेख हा या संपूर्ण प्रकरणातील जरी महत्वाचा आरोपी असला तरी या संपूर्ण कटामागे अन्य काही जणांचा हात असल्याचा देखील संशय हा पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत राजकीय नेत्यांकडनं मात्र कुठलीही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे अत्यंत संशयाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. राजकीय वर्तुळातून कोणतीही प्रतिक्रिया येत नाहीये, अतिशय महत्वाची अशी बातमी आहे. सूरज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल. आपण पाहतोय दिल्ली ठाणे कनेक्शनचा तपास आता सुरू झालेला आहे. 4 आरोपींकडून माहिती मिळवली जाते आहे.